श्रोते हो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्याला ऐकवत आहोत लेखक आणि कवी कुसुमाग्रज तथा वी वा शिरवाडकर यांची आमच्या संग्रहातली दोन भाषणं. सुरुवातीला ऐकूया हे भाषण. या भाषणाचा विषय आहे नटसम्राट एक चिंतन. वक्ते वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. तुम्ही आजवर लिहिलेल्या नाटकातील तुम्हाला सर्वात अधिक आवडणारं नाटक कोणतं असा प्रश्न मुलाखतकार नेहमी विचारतात. मलाही तो अनेकदा विचारण्यात आलेला आहे. खरं तर अशा प्रश्नांना निर्णयात्मक उत्तर देणं कठीण असतं. प्रत्येक नाटक लिहिताना लेखक त्यात सर्वस्वानं गुंतलेला असतो. आपण काहीतरी चांगलं वेगळं लिहितो आहोत असा विश्वास जर त्याच्या ठिकाणी नसेल तर तो ते लिहू शकणार नाही किंवा पूर्ण करू शकणार नाही. नाटक किंवा कोणतेही लेखन पूर्ण झाल्यावर काही काळ ही कृतार्थतेची भावना टिकते आणि नंतर तो त्याच्यापासून दूर जाऊ लागतो, तटस्थ व्हायला लागतो. मग वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला लागतात आणि त्याच प्रतिक्रिया तो आपल्या म्हणून गृहीत धरायला लागतो. विशेषतः लोकांना आवडलेल्या नाटकाबाबत हे अधिक घडतं. म्हणून तुम्हाला तुमचं सर्वात आवडतं नाटक कोणतं हा प्रश्न जेव्हा मला विचारला जातो तेव्हा प्रेक्षकांना नटसम्राट हे उत्तर अपेक्षित असतं. ज्या नाटकाचा बराच बोलबाला झालेला आहे, वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या संमतीचं शिक्कामोर्तब झालेलं हे नाटक लेखकाला सर्वात अधिक प्रिय असणार हे त्यानं गृहीत धरलेलं असतं. मलाही पुष्कळदा असं वाटतं की खटकन नटसम्राट असं उत्तर द्यावं आणि पुढची प्रश्नोत्तरं टाळावीत, पण हे खरं नसतं. आपल्या नाटकातून एखाद्या नाटकाचा उल्लेख आवडतं म्हणून करताच इतर नाटकं डोळे वटारून आपल्याकडे बघायला लागतात आणि मी का नाही म्हणून गलबला करतात. तेव्हा ज्या प्रश्नाला बरोबर आणि खरं उत्तर नसतं तो प्रश्नच टाळावा हे योग्य. म्हणून नटसम्राटबाबत ते सर्वाधिक आवडणारं नाटक आहे की नाही हे मला नक्की सांगता येणार नाही, पण एक गोष्ट मी निश्चितपणानं म्हणू शकेन की ते मला सर्वाधिक जमलेलं नाटक आहे. जमलेलं म्हणजे लेखनाच्या दृष्टीनं आणि रंगमंचावरील प्रयोगाच्या दृष्टीनंही. एका उत्सवी प्रयोगाच्या समारंभात मी म्हटलं होतं की माझ्या नाटकांना चालायची फारशी सवय नाही. या नाटकासंबंधी ही ट्रॅजेडी आहे ती म्हाताऱ्याची की नटाची असा वाद काहींनी घातला. मी म्हटलं होतं की ही ट्रॅजेडी इतर कोणाचीही असो ती निर्मात्याची नाही याचा मला आनंद वाटतो. याच प्रश्नाचा किंवा वादाचा विचार इथं जरा गंभीरपणाने करणं योग्य होईल. खरोखरी शोकांतिका कोणाची आहे, एका वृद्धाची किंवा एका नटाची? या प्रश्नाचं माझ्या मतानं साधं सरळ उत्तर असं आहे की ही शोकांतिका केवळ म्हाताऱ्याची नाही किंवा केवळ नटाचीही नाही, ती वृद्ध झालेल्या नटाची किंवा नट असलेल्या वृद्धाची शोकांतिका आहे. कोणतीही नाट्यकृती पुस्तकाच्या किंवा प्रयोगाच्या रूपानं एकदा प्रकाशित झाली की ती तिचा आस्वाद घेणाऱ्या वाचक प्रेक्षकांच्या मालकीची होते. प्रकाशनाची प्रक्रिया ही एक दत्तक विधानाची प्रक्रिया असते. नाटक किंबहुना कोणतंही ललित लेखन आस्वादकाला आवडतं याचा अर्थ ते त्याच्या भावात्मक किंवा सौंदर्यात्मक अपेक्षांची पूर्ती काही अंशी का होईना करतं म्हणून. लेखक आणि वाचक वा प्रेक्षक या दोहीमधील हा एक सनातन आणि अभेद्य असा संबंध आहे. आस्वादक 15-20 रुपये खर्च करून प्रयोगाचं तिकीट किंवा 25 रुपये खर्च करून नाटकाचं पुस्तक खरेदी करतो तेव्हा ती कलाकृती केवळ कायद्याच्या दृष्टीनं नव्हे तर नैतिक दृष्टीनंही त्याची खास स्वतःची मालमत्ता झालेली असते. म्हणून त्या लेखनाचा अन्वयार्थ स्वतःच्या गरजेनुसार
प्रवृत्तीनुसार लावण्याचा त्याचा अधिकार वादातीत असतो. मग तो लेखकाला पटो अथवा न पटो. नटसम्राटच्या सर्वसाधारण बहुसंख्य प्रेक्षक वाचकांना त्यातील वार्धक्याची शोकांतिका तीव्रतेने जाणवते आणि तेवढीच जाणवते हे खरं आहे. अनेक पत्रलेखकांच्या पत्रातून तर हे मला समजलंच, पण प्रयोग पाहिल्यावर कित्येक वृद्धांनी आपली इच्छापत्र रद्द केल्याच्या किंवा बदलल्याच्या सत्यकथाही मी ऐकलेल्या आहेत. एका सरकारी अधिकाऱ्यानं नाटकातील काही वाक्यांचे ठसठशीत फलक तयार केले आणि ते आपल्या घरातील भिंतीवर दारांवर लावले. ही हकीकत त्यांनी स्वतःच मला सांगितली आणि म्हणाले की ही सुभाषितं माझ्या मुलांना येता जाता दिसली पाहिजेत. एका स्वाध्यायी कलावंतानं एका बैठकीत नाटकातील काही भाषणे सादर केली. कोपऱ्यात बसलेला एक वृद्ध उठला आणि आपल्या खिशातील पैशाचं पाकिट त्यानं त्या कलावंताच्या हातात ठेवलं. किमान 700-800 रुपयांचा ऐवज आत असलेलं ते पाकिट त्यानं घेतलंच पाहिजे असा आग्रह धरला. कलावंतानं अर्थात ते घ्यायला नकार दिला आणि विचारलं, हे कशासाठी? वृद्ध उत्तरला, या सगळ्या अनुभवातून मी गेलो आहे, जातो आहे. माझ्या मनात कोंडलेल्या यातनेला तुम्ही आज शब्द दिलात, काळीज मोकळं झाल्यासारखं वाटलं म्हणून. अशाच एका हौशी संस्थेतील नटसम्राटाला एका वयस्क ग्रस्थानं आपली भारीपैकी फटफटी तिथल्या तिथं भेट म्हणून अर्पण केली. बालगंधर्वातील एका प्रयोगाच्या वेळी दुसऱ्या अंकानंतर एक श्रीमंत शेतकरी मॅनेजरच्या खोलीत आला आणि टेबलावर धणाधण मुठी आपटीत पुत्रपौत्राच्या जमातीला गावाकडच्या खास भाषेत शाप देऊ लागला. कुठल्या तरी दूरवरच्या गावातून एका वृद्ध स्त्रीनं थरथरत्या अक्षरात नाटक पाहिलं, आमच्यासारख्यांना देव ओढून का नेत नाही असं लिहिलं आणि सोबत माझे स्वतःचे म्हणून पैसे म्हणून 100 एक नोट कुणाला तरी द्या म्हणून जोडली. अशी अनेक उदाहरणं आणि पत्र याच्या उलट परिणामही काही ठिकाणी झाल्याचं समजलं. एक तरुण प्रयोग पाहिल्यावरती खेडेगावी असलेल्या आपल्या आई वडिलांकडे 2-3 हजार रुपये घेऊन गेला. एका छोट्या चिमुरडीनं मुद्दाम पत्र लिहून, मी मोठी झाल्यावरती माझ्या आई वडिलांशी असं वागणार नाही असं मी तुम्हाला वचन देते असं कळवलं. बहुधा तिच्या आई वडिलांपेक्षा वयानं अधिक असलेल्या मला ते वचन देण्यामागील तिची भावना कुठेतरी स्वतःला तिला बांधून घ्यायचं होतं ही होती. हे पत्र म्हणजे काळजाला स्पर्श करणारं एक पारितोषिक होतं. स्वतःला स्वतःच उभारलेल्या घरात बेघर होणाऱ्या म्हाताऱ्यांचं दुःख या मुलीला आणि इतर हजारोंना उत्कटपणानं जाणवलेलं होतं. हा नाट्यानुभव त्यांच्यासाठी खरा होता आणि 3 तास आपलं भान नाटकात विसर्जित करून त्यांनी तो मिळवला होता. त्यांच्या त्या स्वायत्त कमाईवर ओरखडा ओढण्याचा मला अधिकार नव्हता आणि तो बजावण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही. गडकऱ्यांच्या एकच पॅलातील सुधाकराची ट्रॅजेडी का होते? समीक्षकांनी अनेक उत्तर या प्रश्नाची दिली आहेत. दारिद्र्याच्या गर्तेतून स्वतःच्या कर्तबगारीनं वर आलेल्या सुधाकराचा अभिमान अहंकार आणि त्यातून उद्भवलेला एक आंतरिक एकाकीपणा हे या ट्रॅजेडीचं प्रमुख कारण आहे असं काहींनी म्हटलं आहे आणि ते पटण्यासारखं आहे. मद्याच्या पहिल्या घोटातच संसाराचा सर्वनाश गर्भित असतो असं सुधाकर सांगतो, पण अनेक घोट घेतल्यावर सुद्धा त्या व्यसनातून सहजतेने मुक्त होणारा भगीरथ त्याच नाटकामध्ये सुधाकराच्या शेजारी उभा आहे. बंड गार्डनमध्ये प्रतिष्ठितही जे सुधाकराला भेटतात ते दारूच्या डोहात बुसकळ्या मारून देखील आपले संसार आपले व्यवसाय समाजातील आपलं स्थान व्यवस्थित सांभाळणारे असतात. भगीरथासारखा सामान्य माणूस जे करू शकतो ते सुधाकरासारखा असामान्य माणूस करू शकत नाही. यात त्याच्या असामान्यतेचा संबंध आपण कुठेतरी गृहित धरायला हवा. पण नाटकाच्या संहितेचा सूक्ष्म अभ्यास करणाऱ्या विचारवंतांचा वर्ग वेगळा आणि धावपळीच्या धकाधकीच्या आयुष्यातून
तीन तास नाटकासाठी राखून ठेवणारा प्रेक्षक वर्ग वेगळा. अतिरेकी मद्यपानामुळे एका सुखी संसाराचा झालेला सर्वनाश एवढाच नाट्यानुभव घेऊन तो थिएटरच्या बाहेर पडतो आणि त्यात त्याची काहीही चूक नसते. ऑथेलोच्या शोकांतिकेसंबंधीही अनेकांनी अनेक प्रकारचं विवेचन केलेलं आहे. पण सर्वसाधारण प्रेक्षक एका रानवट माणसाच्या मनातील संशयानं घडवून आणलेला हा सर्वनाश एवढंच त्याला जाणवतं आणि ते खरंही असतं, पूर्णत नाही तरी अंशत. तेव्हा नटसम्राट हे नाटक म्हाताऱ्याचं आणि म्हातारपणाचं आहे. या असंख्य प्रेक्षक वाचकांच्या अभिप्रायाला माझा अजिबात विरोध नाही. वार्धक्य हा नाटकाचा एक विषय आहे, अवश्य आहे. त्या कारणासाठी लोकांना ते जर आवडत असलं तर त्यात मलाही समाधान आहे. पण हे वार्धक्य एका श्रेष्ठ नटाच्या संदर्भातील आहे ही गोष्ट तितकीच किंबहुना अधिक महत्त्वाची आहे. गणपतरावांच्या ठिकाणी एखादा अधिकारी, व्यापारी, कारखानदार किंवा वकील डॉक्टर कल्पून पहा, त्या नाटकाचं अवघ स्वरूप बदलून जाईल. या सर्व लोकांच्या जीवनात म्हातारपणाची विटंबना होण्याची शक्यता अवश्य आहे, तशी ती होते हे आपण जागोजाग बघतोही. पण बेलवलकराची ट्रॅजेडी अधिक मोठी आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीनं वेगळ्या प्रकारची आहे. बेलवलकर हा व्यवहारापेक्षा रंगभूमीवर अधिक जगलेला कलावंत आहे. नाटकाच्या बनावट का होईना, पण सोलीव मूल्यांच्या जगात तो आयुष्यभर वावरलेला आहे. त्याच्या अनेक भाषणातून हे समजतं की बाहेरच्या बाजारपेठेतून तो कधीही चाललेलाच नाही. म्हणून निवृत्तीनंतर तो वास्तवात येतो तेव्हा त्यानं एक अनोळखी आणि अपरिचित अशा प्रदेशामध्ये प्रवेश केलेला असतो. तेथील वास्तवाशी मुकाबला करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही. उदाहरणार्थ चोरीचा प्रवेश. व्यवहारी दुनियेत वावरणारा माणूस, टेबलावरून टेबलाखालून मानधन घेणारा अधिकारी किंवा व्यवसायात मूल्यांबाबत सैल असलेला कोणताही व्यावसायिक चोरीच्या आरोपावरून इतका पेटला नसता, निदान खुलासा झाल्यावर विझला असता. बेलवलकराच्या बाबतीमध्ये हे अशक्य आहे. प्रतापराव ऑथेल्लो, हॅमलेट यासारख्या नायकांच्या नजरेतून पाहणारा तो संपूर्ण कलावंत आहे. म्हणूनच अत्यंतिक प्रक्षोभाच्या अवस्थेमध्ये तो पुन्हा आपल्या नाटकाच्या जगामध्ये शिरतो आणि तेथील प्रसंगाच्या भाषणांच्या आधारे आपल्या यातनांना शब्दबद्ध करतो. मरताना देखील तो असं असतं जीवन राजा असं म्हणत नाही, तो म्हणतो असं असतं नाटक राजा. नटसम्राट एक चिंतन या विषयावरचं कवी कुसुमाग्रज यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता यानंतर कुसुमाग्रज उर्फ वी वा शिरवाडकर यांचं अजून एक भाषण आपल्याला ऐकवत आहोत. या भाषणाचा विषय आहे चाहत्यांची पत्रे. वक्तृत्वा हो या अवधानाचा चारा, असं ज्ञानेश्वरांचं वचन आहे. रसिकांच्या अवधानाचा हा चारा लेखकाकडे बहुधा पत्रांच्या रूपानं येत असतो आणि वक्तृत्वाप्रमाणे लेखनालाही तो प्रोत्साहित करीत असतो. साधारणपणानं असं म्हणता येईल की वाङ्मयीन जीवनाच्या पहिल्या पर्वात येणारी पत्र उत्साहनाची असतात, दुसऱ्या पर्वात येणारी प्रेमाची असतात, तर तिसऱ्या पर्वात येणारी भाविकतेची असतात. लेखनाच्या वाढत्या विस्ताराप्रमाणेच लेखकाच्या वाढत्या वयाचाही इथे परिणाम होत असतो. या सर्व अनुभवातून मी गेलेलो आहे, अद्यापही जात आहे. ह्या वाङ्मयीन आयुष्याला 1933-34 म्हणजे मी कॉलेजच्या अखेरच्या वर्षात असताना सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. जीवनलहरी हे छोटं कवितेचं पुस्तक मी 1933 प्रकाशित केलं. त्यापूर्वी माझं काव्य आणि अन्य लेखन 2-3 मासिकातून किंवा साप्ताहिकातून प्रकाशित होत होतं. त्यासंबंधी क्वचित कोणाची पत्र येत असत नाही असं नाही, पण बहुतेक टपाल, साभार परत येणाऱ्या लेखनानं आणि अधूनमधून नकाराच्या या मेघाला स्वीकाराची रुपेरीकड देणाऱ्या संपादकीय पत्रांनी व्यापलेलं असायचं. जीवनलहरी प्रकाशित झाल्यावर मात्र
लेखकाला आनंदित आणि प्रोत्साहित करणारी पत्र मला येऊ लागली। ती पत्र पाहून त्या काळी मनाला केवढा उत्साह, केवढं रोमांचन वाटत असे। ही पत्र चाहत्यांचीच होती असं म्हणता येणार नाही। त्यातील कित्येक मला वडीलधाऱ्या आणि खूप वंदनीय असलेल्या अशा साहित्यसृष्टीतील श्रेष्ठांचीही होती। आज सारास तपशील आठवत नाही, पण कविवर्य भारा तांबे आणि आचार्य अत्रे यांची पत्र त्यातील विशिष्ट अक्षरांसह आजही माझ्या नजरेसमोर येतात। तांब्यांचं पत्र जीवनलहरीवरती अभिप्राय देणारं होतं। बारीक अक्षरात लिहिलेल्या 5-7 ओळींचं कार्ड, पण माझ्या नवथर उत्साहाला त्यानं खूप भरती आणली होती। अत्रे त्या काळामध्ये केशवकुमार या नावानं आम्हाला परिचित आणि प्रिय होते। आचार्य हा त्यांचा किताब अद्याप अवतरलेला नव्हता। गडकऱ्यांच्या सिंहासनाचे वारसदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो। एका काव्यसंग्रहाच्या संदर्भात त्यांचं हे पत्र आलेलं होतं। अत्र्यांचं अक्षर त्यांच्या व्यक्तित्वासारखंच औरस चौरस, ठसठशीत आणि वळणदार होतं। कागदाला व्यापून टाकणाऱ्या त्या अक्षरातून एक आल्हाददायक श्रावणसर माझ्या मनावरती बरसून गेली। आचार्यांची अनेक पत्र पुढच्या काळात आली, पण त्या पहिल्या पत्राचा ठसा माझ्या स्मरणावर जितका उमटलेला आहे तितका इतरांचा नाही। त्या काळात येणारी अन्य पत्र मित्रांची, मैत्रिणींची, सहाध्यायींची होती। गुणांच्या परमाणूंचं पर्वतीकरण करणारी, हातात स्नेहाचा दिवा घेऊन माझ्या प्रवासात सामील, तशी माझी कविता एकांतात आणि दूरस्थतेत अवतरत होती, वाढत होती। पण निर्जनात उच्चारलेला शब्द देखील आपला प्रतिसाद शोधित असतोच। आपल्यापासून दूर असलेल्या, आपल्याशी कोणताही परिचय नसलेल्या आणि केवळ आपल्या लेखनाशी नातं जोडणाऱ्या वाचकांची पत्र अधिक प्रमाणावर मला येऊ लागली। ती विशाखा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह आणि दुसरा पेशवा, कौंतेय इत्यादी नाटकं प्रकाशित झाल्यावर बहुतेक पत्र अमुक पुस्तक किंवा अमुक कविता आपल्याला किती आवडली हे सांगणारी, कित्येक काही तात्विक प्रश्न उपस्थित करणारी, तर कित्येक केवळ हस्ताक्षरासाठी उलट उत्तराची अपेक्षा करणारी। या प्रेमाच्या प्रवाहात काही रागाचे आणि असंतोषाचे खडकही असायचे। विशेषतः कौंतेय आणि वैजयंती या नाटकांमुळे काही सनातनी वाचक बरेच नाराज झालेले होते। कौंतेयमधील कर्णानं माता आणि मातृत्व यासंबंधी काही अभद्र उद्गार काढावेत आणि वैजयंतीमधील विवाहित नायिकेनं अखेरच्या प्रवेशामध्ये परपुरुषाच्या प्रेमाचा स्वीकार करावा, या गोष्टी या मंडळींना अजिबात सहन होत नव्हत्या। हा राग काही पत्रातून माझ्यापर्यंत पोहोचला होता। एका पत्रलेखकानं तर संतापाच्या भरात चक्क शिवीगाळ केलेली होती। पत्रव्यवहारातून लांबलचक उत्तरं लिहिणं अथवा चर्चा करणं मला जमत नसे, अद्यापही जमत नाही। त्यामुळे अशा पत्रांना फक्त पोच देऊन मी मोकळा होत असे, पण अशा पत्रांचं प्रमाण हे फार कमी होतं। बहुतेक पत्र रसग्रहणाची, अभिनंदनाची, संतोषाची। या पत्रव्यवहाराला अलीकडे खूपच भरती आली, ती नटसम्राट या नाटकामुळे। केवळ प्रेक्षकांनी नव्हे तर वाचकांनीही या नाटकावरती जे प्रेम केलं त्याला खरोखर माप नाही। 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून तर 12 वर्षाच्या मुलीपर्यंत कितीतरी लोकांनी गहिवरलेल्या लेखणीनं हे प्रेम माझ्यापर्यंत पोचवलेलं आहे। आणि हा स्नेहभाव साहित्यापुरता मर्यादित राहिलेला नाही। माझ्या आयुष्यातील बऱ्या वाईट प्रसंगी हे शतावरी हात माझ्या खांद्यावरती आलेले आहेत। साऱ्या वयातील, साऱ्या थरातील, शहरातील आणि खेड्यातील देखील दुःखात दिलासा दिला आहे आणि सुख माझ्यापेक्षाही अधिक उत्साहानं लुटलेलं आहे। नटसम्राटला अकादमीचं पारितोषिक मिळालं तेव्हा एका दूरवरच्या खेडेगावात राहणाऱ्या एका शेतकरी घरातील मुलानं लिहिलं होतं। कॉलेजातील बोर्डावर मला ही बातमी समजली आणि मी बेभान होऊन लगेच नाचायला सुरुवात केली। दमछाक होईपर्यंत मी नाचत होतो आणि माझे मित्रही त्यात सामील झाले होते। नटसम्राटमध्ये एक 10-11 वर्षाची ठमी आहे। त्याच वयाच्या मागेपुढे असलेल्या किमान 4-5 ठम्या तरी पत्रांच्या द्वारा मला मिळालेल्या आहेत। त्यातील एका चिमणीनं लिहिलेलं होतं, तुमची मला फार काळजी वाटते, 4-6 महिने तिथे येऊन राहावं असं मला फार वाटतं, पण आई नको म्हणते, पण मी केव्हा तरी येईनच।
तुम्हाला काय काय पदार्थ आवडतात ते मला कळवा, म्हणजे मी आईजवळ ते शिकून घेईन. असं हे निरपेक्ष रातराणीच्या बहराप्रमाणे जीवन दरवळून टाकणारं प्रेम, आपण लेखक आणि कवी आहोत याचं समाधान देणारं, कितीतरी गोष्टींची भरपाई करणारं. या पत्रांशिवाय आणखी एक पत्रांचा प्रकार असतो. या पत्रांना सापेक्ष पत्र म्हणायला हरकत नाही. तशी ही पत्र ही आपल्या चाहत्यांचीच असतात, पण या चाहतेपणाच्या तळाशी काही एक अपेक्षा असते. या पत्रांच्या मायन्यातील आपली प्रशंसा पराकुटीची असते, पण पुष्कदा चुकीचीही असते. आपण न केलेली कामगिरी आपल्या नावावरती नोंदवलेली असते आणि न मिळालेले सन्मान किंवा अधिकार आपल्याला बहाल केलेले असतात. आकाशवाणी नामांकित नाट्य निर्माते, प्रकाश संपादक यांच्याकडे आपला काही खास वशिला आहे असं या पत्रलेखकांनी मानलेलं असतं. एकानं तर मला पाठ्यपुस्तक मंडळाचं संचालकपद देऊन टाकलेलं होतं. कोणी कादंबरी लिहिलेली असते, कोणी कविता संग्रह तयार केलेला असतो, तर कोणी नाट्यलेखन केलेलं असतं. त्यांना संपादक, प्रकाशक, निर्माते वगैरे हवे असतात. वशिल्याच्या चोरवाटा गवसल्याशिवाय या मंडळीपर्यंत पोहोचता येत नाही असा त्यांचा समज असतो, अर्थात चुकीचा. संपादक, प्रकाशक किंवा निर्माते हे नेहमीच नव्याच्या शोधामध्ये असतात. मी स्वतः संपादनाच्या व्यवसायात काही वर्ष होतो. टेबलावर पडलेल्या टपालाच्या राशीतून एखादं चांगलं लेखन हाती लागावं यासाठी संपादक किती आतुरलेले असतात हे मी अनुभवलेलं आहे. पण संपादकाकडून परत येणाऱ्या आपल्या लेखनात काही कमतरता असू शकेल हेच नव्या उत्साहाला पटत नाही. असा काही सल्ला दिला की पत्रलेखक कित्येकदा नाराज होतात, काही जण रागावतातही. मग पुढील पत्रव्यवहारात त्यांचे प्रेमादाराने भरलेले मायने संक्षिप्त व्हायला लागतात, विशेषणांचा फुलारा ओसरतो आणि पुढे पत्रही थांबतात. अर्थात कुठं काही चांगलं जर आढळलं तर त्याला प्रोत्साहन देण्यात, त्यासाठी प्रकाशनाची खटपट करण्यात मलाही समाधान वाटतं. पण असं साहित्य फार दुर्मिळ, एकूण हौसेचा मामला जास्त. काही पत्रातील अपेक्षा याहून वेगळ्या प्रकारच्या असतात. बहुतांशांना ही पत्रं खेड्यापाड्यातून आलेली आणि नोकरीच्या संबंधातील असतात. अशी पत्रं अर्थात अलीकडच्या काळात मला जास्त आलेली आहेत. ज्या गावाशी माझा जाण्यायेण्याइतपत संबंध आहे तेथून अशी पत्रं आली तर नवल नाही. पण अलीकडे जिल्ह्याच्या एका अनोळखी भागातून अशा आशयाची अनेक पत्रं मला आलेली आहेत. आणि त्याला एक कारणही घडलं. 2-3 वर्षापूर्वीच्या दुष्काळात मी मित्रांबरोबर एका दूरच्या गावी गेलो होतो. दुष्काळाच्या जबड्यात तो भाग भरडून निघालेला होता. रात्रीच्या वेळी गावातून फिरत असताना आम्ही एका चांभाराच्या घरी गेलो. ओट्यावर बसलेला म्हातारा आपल्या उपासमारीची कहाणी सांगत होता. अकस्मात माझं लक्ष कोपऱ्यात भिंतीला टेकून उभ्या असलेल्या एका तरुण मुलाकडे गेलं. मी चौकशी केली. म्हाताऱ्याचा थोरला मुलगा होता तो. SSC झालेला, 2 वर्ष हरप्रकारचे प्रयत्न करून देखील त्याला नोकरी मिळत नव्हती. दुष्काळी कामावर जात होता पण तेवढ्यावर भागत नव्हतं. मुलाच्या डोळ्यात पाणी तरंगत होतं आणि आपल्याला नोकरी मिळत नाही याची लाज चेहऱ्यावर पसरलेली होती. म्हाताऱ्यानं जीव कंठात आणून सांगितलं, या पोराला कुठेतरी नोकरी लावून द्या. माझ्या हातात खरोखर काहीच नव्हतं, पण त्या क्षणाच्या भरात मीही नावपत्ता टिपून घेतला आणि खटपट करण्याचं आश्वासन दिलं. ही हकीकत पुढे एका दैनिकातून प्रकाशित झालेल्या लेखात मी दिलेली होती, नावाचा अर्थात उल्लेख न करता. सुदैवानं लेख प्रसिद्ध झाल्यावर 7-8 दिवसात माझ्याकडे 2-3 पत्रं आली. गावातील संस्थेचे 1-2 कार्यकर्तेही भेटले. या सर्वांनी त्या मुलाला नोकरी देण्याची तयारी दर्शवली. मी मुलाला कळवलं आणि त्याप्रमाणे त्याला एक बऱ्यापैकी नोकरी मिळालीही. ही बातमी त्या गावात आणि आसपासच्या खेड्यात पसरली आणि माझ्याकडे पत्रांची रीघ लागली. अद्यापही केव्हा तरी अशी पत्रं येतात. बहुतेक पत्रं SSC पास किंवा नापास झालेल्या तरुण मुलांची. सुरुवातीला माझ्या साहित्यसेवेचा गौरव क्वचित एखाद्या खास कवितेचा किंवा नाटकाचा उल्लेख, आणि नंतर तीच एक दारिद्र्याची, बेकारीची, निराशेची, काळजाला डसणारी कहाणी.
आपण फारसं काहीही करू शकत नाही. माझ्या खोलीमध्ये माझ्या खुर्चीमध्ये बसून भोवतालच्या जगात किती काळोग भरलेला आहे याची मी कल्पना करू शकतो. मी तो जाणतो, पाहतो आणि अनुभवतोही. पण परिचयाच्या पलीकडे असलेल्या दूरवरच्या घरातून, गावातून पत्रांच्या रूपानं या त्या काळोखाचे तुकडे जेव्हा माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात तेव्हा मन काही काळ तरी बेचैन होतं. आपण किती असमर्थ आहोत, निरुपयोगी आहोत याचा प्रत्यय येतो. पहिल्या प्रकारातल्या पत्रांनी आपण लेखक कवी आहोत याचा आनंद वाटतो, तर या प्रकारातल्या पत्रांनी आपण फक्त लेखक कवीच आहोत याची खंत वाटू लागते. कवी कुसुमाग्रज उर्फ वी वा शिरवाडकर यांचं हे भाषण आत्ताच आपण ऐकलत. विषय होता चाहत्यांची पत्रे. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आज आपण कवी कुसुमाग्रज यांची आमच्या संग्रहातली दोन भाषणं ऐकलीत. आजचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. परत भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.